पीड़िता संजना मेश्राम निवासी कामठी से सुरेंद्र पोलकोंडवार पुजारी ने दवाई ली थी। सुरेंद्र ने दवा के पैसे काफी समय से नहीं दिए। वही पैसे लेने के लिए पिछले महीने पीड़िता पोलकोंडवार के घर गई और सुरेंद्र पोलकोंडवार ने पीड़िता को गाली गलौज कर पर हमला करने की जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान पीड़िता द्वारा दी गई है। आइए जानते हैं क्या है ये पूरा मामला। पैसे तो मला दिले नाही पर मला परंतु मला जातीवाद वरून शिवी गाडी केली, मला मारहाण केली आणि अश्री पण शिवी दिली चार लोकांसमोर, मला बेचत करून घरून हाकलून दिलं होतं। तिथून मी सरळ सदर पोलीस स्टेशनला गेली, तिथून पण मला हाकलून दिलं, माझा गुन्हा दाखल केला नाही आणि दोन तीन दिवस परत मला बसून ठेवलं होतं, गुन्हा दाखल केला नाही। शेवटी अजय पाटील सुरेंद्र पोलकोंडवार सोबत पियाच्या कॅबिनमध्ये येतो आणि मला साफ शब्दात तो धमकवतो की 2-3 हजार में निपटाले, आपको 7 हजार नहीं मिलेगा, अगर आपने केस इसके खिलाफ दायर किया तो आपको बहुत ज़्यादा भारी पड़ेगा और कहीं ना कहीं आपको मैं बाहर देख लूँगा। ह्या पद्धतीने अजय पाटील ने मला धमकवला आहे, जो भाजपाचा कार्यकर्ता नेता आहे, मोठ्या पार्टीचा असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही, परंतु मी म्हणत राहिले की याच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे, पण काही ॲक्शन पोलीसवाल्यांनी घेतली नाही। शेवटी मी बर्डीवरून घरी जात होती, माझ्यावर तीन गुंड्यांनी हमला केला होता, जे पूर्णपणे काळे कपडे घालून होते आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही कोण आहे, तर त्याने मला सरळ म्हणाले की हम किसी की भी आदमी रहे, सुरेंद्र पोलकोंडवार के रहे या अजय पाटील के रहे या विपिन नायडू के रहे, तेरे खोपड़ी में बस एक ही बात डालने आए हैं। बोले कि अगर केस पीछे नहीं लिया या आप कोर्ट में बयान दिया तो कहीं ना कहीं आपको तीसरी बार मौत के घाट उतार देंगे। हा पद्धतीने ते गुंडे माझ्याशी वागले, मला त्यांनी चाकूनी मारहाण केलेला आहे आणि 2 दिवस नंतर मला कोर्टमध्ये बयान द्यायचं होतं आणि 21 तारखेला त्याची बेल होणार होती, तर त्याची बेल न झाली पाहिजे म्हणून मी कोर्टामध्ये उभी राहणार होती, पण उभी राहण्यास मला 2 दिवस अगोदर मला अडथळा दिला आहे, शेवटी मी भीतीमुळे उभी नाही राहू शकली। संबंधित प्रकरणात 3 दिवस सदर पोलीस स्टेशनचे उंबरठे जिजवल्यानंतरसुद्धा संबंधित आरोपींवर ॲट्रॅसिटी अंतर्गत गुन्हे दाखल केले नाही, NC देऊन या मुलीला हकलून लावलं होतं। या प्रकरणासाठी ती मग माझ्याकडे न्याय मागायला आली, मदतीसाठी आली। या संपूर्ण प्रकरणाची मी दखल घेत सदर पोलीस स्टेशन गाठलं आणि सदर पोलीस स्टेशनचे PI विनोद चौधरी यांना आपल्या कार्यकर्त्यांसकट घेराव केला। या सगळ्या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली, त्या झोनचे DCP श्री पखाले साहेबांनी गंभीर या प्रकरणाची दखल घेत संबंधित आरोपींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत, विनयभंग अंतर्गत, जीवे मारण्याची धमकी, अश्लील शिवीगाळ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते। परंतु पहिल्या दिवसापासून या मुलीचा आरोप आहे की PI कॅबिनमध्ये, सदर पोलीस स्टेशनचं जे PI कॅबिन आहे त्या कॅबिनमध्ये PI देखत जे संबंधित भाजपचे नेते आहेत त्यांनी मला धमकी दिली होती। तर तिने आपल्या सगळ्या तक्रारीमध्ये, सदर पोलीस स्टेशनमध्ये जी तिने तक्रार केली त्यामध्येही संबंधित नेत्याचं नावाचा उल्लेख तिने केलेला आहे। मग जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत 20 तारखेला जो तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यासुद्धा तक्रारीमध्ये त्या नेत्यांच्या नावाचं तिने उल्लेख केलेला आहे। पीड़िता ने इसकी शिकायत सदर पुलिस थाने में दर्ज की, लेकिन वहां BJP के अजय पाटील ने पुजारी के साथ मिलकर PI के सामने पीड़िता को धमकाया है, ऐसा पीड़िता द्वारा बताया गया। पीड़िता को न्याय मिले ऐसी मांग पत्र परिषद के दौरान सामाजिक कार्यकर्ता ज्वाला धोटे द्वारा भी की गई है। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।